नमस्कार. प्राइम टीव्हीच्या कोकणी खबरापत्रांत तुमकां सगळ्यांक विशांताचो मायमोगाचो येवकार. सुरवेक पळोवया आयच्यो मुखेल खबरो. लोकोत्सव हो जातलोच ते खातीर कोणी भिवपाची गरज ना, मंत्री गोविंद गावडे हांचे म्हणणे. सातव्या वेतन आयोगा खातीर गोवा डेरीच्या कामगारांचे आंदोलन फुडें धुकल्ले. सात जानेवारीक मंगळाराक 2020 वर्सातले पयले विधानसभा अधिवेशन, सभापती राजेश पाटणेकार हांची माहिती. आता खबरो विस्तारान. जो मेरेन येरादारी पोलिसांचे आनी उजो पालोवपी दळाची मान्यताय मेळना तो मेरेन सीसीपी कडल्यानूय लोकोत्सवाक मान्यताय मेळची नात अशी माहिती सीसीपीचे महापौर उदय मडकयकार हांणी थळाव्यांच्या कागाळेवेल्यान सीसीपी, येरादारी पोलीस, कला आनी संस्कृती खात्याचे अधिकारी आनी थळाव्या वांगडा बसका जाली. लोकोत्सवाक गर्दी जाता आनी थळाव्या लोकांच्या घरा मुखार गाडयो पार्क जाता आनी हाका लागून एमर्जन्सी वेळार 108 वा उजो पालोवपी दळाक येवपाक कळाव लागता आनी ते खातीर तांकां पुराय प्लान तयार करून दिवपाक लायला. आनी ह्या प्लानाचेर येरादारी पुलीस मान्यताय दिता जाल्यार सीसीपी तांकां मान्यताय दितली, ना जाल्यार लोकोत्सव बंद पडपाक, अशें महापौर मुखार उलयले. आतां रेडन्स ऑफ थंयचे एरिया जे आसा पळय, वीथ आमचे कॉर्पोरेटर सुरया, तेजो भाव कबीर, थंयचे सगळे रेजिडंट्स, पेटिसा पिंटूचो मिस्टर आनी डॉक्टर आनी खूब जाण येल्ले हांगासर, की तेंचें ऑब्जेक्शन आसा. ते म्हणटा वर्सान वर्स ट्राफिकाक भरपूर ते प्रॉब्लेम जाता आनी तेंकां त्रास जाता. लोक म्हणटा गाडयो हाडून आमच्या दारान पार्क करता आनी आमकां फाल्यां कितें आसा भायर सरून सुद्दां सरूंक मेळना. फाल्यां कोणीय बरो नाल्या येता, कोण लास्ट इयर कोण बरो नाल्लो ताका एम्बुलंस हाडपाक एम्बुलंसूच वरभर वाटेक उरली थंय शिरकून ट्राफिकाक, ती एम्बुलंस सुद्दां येवंक मेळनासलें. सो एक सिरियस प्रॉब्लेम थंय जाता म्हणून सगळ्यांक आयात मिटिंगेक आफयल्यात, ट्रॅफिक पुलिसाक आफयल्ले, त्यांचे आर्ट अँड कल्चरचे ऑफिसर आयले आणि ते रेडियन सगळे आयले वीथ आमचे कॉपरेटर सुरय आणि त्याचा भाव. म्हणतात आता प्रश्न त्यांना केला की बाबा तुम्ही ट्रॅफिक पुलिसाचे परमिशन घेतला, ते म्हणाले ना. फायराचे परमिशन घेतला ते ना. शेवट आमचे परमिशन अजून त्यांना ना. उत्सव लोकोत्सव आता फ्रायडे सुरू जावपाचो असा. म्हणतात आमच्या कमिशनरान त्यांना सांगा की जोपर्यंत ट्रॅफिक पुलिसाचे परमिशन मिळना तोपर्यंत आम्ही परमिशन दिवपाय ना. फायर आणि ट्रॅफिक पुलीस कंपल्सरी, हे दोन्हीचे परमिशन मिळाला तो आम्ही तुम्हाला परमिशन दिवपाय ना. म्हणतो त्यांना आम्ही प्रॉपर प्लॅन करून फाल्यां हाडपाक लायला की ट्रॅफिक पुलिशेन सांगा 700 गाड्यो खंय उभ्यो जातो तो तुम्ही ट्रॅफिक पार्किंग दाखय म्हणून. त्यांच्यानी दाखयल्या पळय तितून फक्त 200 गाडयो आणि या पैकी त्यांनी स्टॉलां 550-750 स्टॉलां केल्या. त्यांना टॉयलेटी सारखे त्यांना प्रोविजन ना. 750 लोक जे दर्याच्या सायडीक वतात थंय वचून सगळे हळशीक करून दवरता. पण त्यांना प्रॉपर टॉयलेटी तुम्ही कितके घालतले, तुमची गार्बेज तुम्ही खंय ट्रीट करतले, इतके लोकांची गार्बेज तुम्ही खंय व्हरतले, हे सगळं त्यांना प्लॅन घेऊन फाल्यां त्यांना आम्ही परत दाखयला. आणि कमिशन सरळ सांगा जोपर्यंत फायर आणि हे मेळचे ना तोपर्यंत तुम्हाला आम्ही परमिशन दिवचे ना म्हणून. एक सिरियस इशू हो जावपाचो असा. एक तर ते लोकोत्सव कॅन्सलूय जाऊ शकता, नाल्यार त्यांच्यानी प्रॉपर प्लॅनिंग दाखल्याशिवाय आम्ही त्यांना परमिशनच देऊ शकचे ना. आम्ही दिवचे ना परमिशन. लोक ते आता सामकेच ह्या लोकांनी सांगला, सगळं त्यांना सांगला की नाही आम्ही हायकोर्टान पिटिशन घालतले म्हणून, की असे असे परमिशन नसताना तुम्ही हे करता आणि पार्किंग प्रॉपर पार्किंग ना काय ना. सन्मना सारखेच इश्यू जातो. हो सन्मना कसे हायकोर्टान वतकच मागीर सगळ्या जाग्यार पडला, तसे हांगा प्रॉब्लेम जातो. आणि लोकांनी जाल्यार आम्ही रोड क्लोज करतो, सगळं धमकिल्या. जर जर पार्किंग परत प्रॉब्लेम जातो आम्ही रस्त्यार येतले आणि थंयसर रोड ब्लॉक करतले आणि ते नुस्तें आम्ही बंद करतले म्हणून. फुडलो एक लॉ अँड ऑर्डर आता प्रॉब्लेम जातो न्ही म्हणून त्यांना हांवें आज ऑफिसरांक सांगला बाबा तुम्ही सगळे प्रॉपर पार्किंगेचे हे हाडा. त्यांच्यानी हे लिस्ट हाडून दिल्या, पण हेजेर आम्ही सॅटिस्फाय जावना. एक 200 गाड्यांची पार्किंग सुद्दां जर 700 स्टॉलां दिता जाल्यार 200 लोकांची पार्किंग हांगा जावंक शकना. हांगा कमीत कमी 700 स्टॉलाचेच पयली 700 थंय पयली बायकी नाल्यार गाडी घेवन येतले लोक, तेका चलत येवचे ना. तेंचे पयली येता मागीर लोक येतले, थंय हजारांनी लोक थंय येतात, विजीट करतात लोकोत्सवाक. निमाणे निमाणे ते 3-4 दीस सारखे ते फूल जाता. तेन्ना हे सगळे तेंका सांगा प्रॉपर प्लॅन करून तुम्ही हाडा, प्रॉपर प्लॅन तुम्ही दाखयात आणि त्या प्रमाणे आम्ही तुमकां परमिशन दिता म्हणून. तेंचे काम सुरू जाल्ले आसा हय जाले. आतां 10 तारीख म्हणून दिसूय उरूना पळय, आतां आनी 3 दिसांचे. पूण तेंच्यानी आजून आमचे परमिशन घेवना, आजून ट्रॅफिक पुलिसांची परमिशन घेवना, फायराची घेवना,
आम्ही जर एक्झिबिशनाक परमिशन दिलं जाल्यार पयलीं ट्राफीक पुलीस फायराची आमी परमिशन पयलीं हें करता कित्याक फायर हें इम्पॉर्टंट फाल्यां कितें बायचान्स कितें लागलें शॉर्ट सर्कीट जावन कसो उजो लागलो जाल्यार तुवें एक्झिट पॉयंट सगळें कितें सगळें सारकें दाखोवंक जाय पॅसेज तुवें कितकी रून आसा ती तेंकां दिवंक जाय म्हणटकच आमी कमिशनान तेंकां सांगलां की हें मेळ्ळ्या शिवाय आमी परमिशन दिवचें ना अजून तेंकां आमी तेंचें फक्त एप्लिकेशन आयलां पूण अजून आमी तेंकां परमिशन दिवपाक कांय करूंक ना म्हणून हीं तेंकां कंडिशनां घातल्या आमी जाल्यार लोकोत्सव हो कोण खाजगी कंपनी आयोजन करिना हो सरकार पांवड्याचेर फाटल्या कितलेशेच वर्सा सावन जाता कांपोलार रावपी लोकांक त्रास जाता हें आपणाक खबर आसा मात ते खातीर आमचे येरादारी पुलीस सक्षम आसा आनी थोड्या दिसां खातीर लोकांनी सांबाळून घेवपाक जाय राज्य महोत्सव म्हूण आमकां लोक उत्सव फुडें व्हरपाक जाय लोकोत्सव हो जातलोच ते खातीर कोणेच भिवपाची गरज ना अशें कला आनी संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे हांणी सांगले एक गोष्ट आम्ही जाणून जावपाक जाय की लोकोत्सव खंयचो एक प्रायव्हेट ऑर्गनायझेशन करना इट इज अ गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आणि वेस्टर्न कल्चरल सेंटर आणि गोयची कला आणि संस्कृतीक संचालनालय हो लोकोत्सवाचे आयोजन करता आणि हे सगळ्यांक गेली कित्येक वर्स हो लोकोत्सवाचे आयोजन करता म्हाका एक खबर आसा की जे कांपालाचेर जो लोक रावतात त्यांचा सगळ्यांचा एक विषय असता की ट्रॅफिक ट्रॅफिक आणि ट्रॅफिकाची गर्दी असता पण म्हाका दिसता आमचे ट्रॅफिक सेल जे असा त्याचबरोबर डिव्हाइस पी या संदर्भात आम्ही एव्हरी इयर मिटींग घेतात त्याचबरोबर सीसीपीन आणि प्रत्येक वर्सा कोऑर्डिनेशन करतात हो नविदात न्ही कारण आमकां एक खबर आसा की जितली ट्रॅफीक आमी कंट्रोल करपाक जाय ते आमी आमचे पुलीस ऑफिशियल्स ट्रॅफीक कंट्रोल करता दुसरी गोष्ट मेयराचो एक विषय आसा की मेयरान म्हजे कडेन एक म्हणिल्लें आशिल्लें की तातूंत भितर की आमी चेंज ऑफ प्लेस करुया पण तातूंत भितर आत्ता ते करपाक सद्याक आमकां शक्य ना कारण जो परेड ग्राउंड जो आसा आमचो महोत्सव जो आसा तो 10 तारखेक सुरू जाता 19 तारखेक सोंपता 26 जानेवारी आमचो प्रजासत्ताक दिन आसता आणि तद नंतर आमचे ते सगळे डिसमेंटलप करप म्हणल्यार ताका परत आमकां 10 दीस तरी जाय म्हणल्यार परेड जो आसा तो आमकां त्या ग्राउंडाचेर डिस्टर्बन्स जावपाक शकता आणि म्हणूनच आमी चेंज ऑफ वेन्यू आमी करुणा आणि कला अकादमीच्या दर्या संगमाचेर जो वेन्यू जो आसा त्या संदर्भात आम्ही थंय ती दवरलेलो आसा ताजे इतलेंय म्हणणें आसा की पार्कींग खंय आसात आणि 200 गाडयांकूच आमी पार्कींग केल्लें आसात म्हणजे एक सांगणें आसा की हे ज्यो सगळे जे 700 स्टॉल जे घेवन येतात ते प्रत्येक लोक जे आसात ते थंय पार्कींग कोणूच करना आणि 700 लोक हे गाडयो घेवन येना ह्योय आमी लक्षांत दवरपाची गरज आसा आणि हे सगळे बरे भशेन आमकां स्टेट फेस्टिवल म्हणून आमकां मुखार व्हरपाक जाय ते आमी परमिशन दिवपाना किंवा फायराचे परमिशन हाडात किंवा ट्रॅफिकाचे आमकां हे बरोवन दियात जर तरच्यो नंतर गोष्टी आसात आमी एकूच हांव सगळ्यांक सांगपाक सोदता की लोकोत्सव हो जातलो त्या खातीर कोणेनूच पॅनिक जावपाक जायना आणि दुसरी गोष्ट जे कांपालाचेर राहणारे रहवासी जे आसात हे लोकांनी आपलो 10 दीस काही गोष्टी हो पेन आमकां सहन करपाक जाय आमी म्हाका दिसता कारण ही एका कलेचे आणि संस्कृतीचो हो एक उगम जावन आसा आणि फक्त भारताची संस्कृती ह्या लोकोत्सवां भितर आमी प्रदर्शित करतात कोणाक जर कितें जर विशय जर आसले जाल्यार आमी एड्रेस करपाक शकतात कारण आमी सगळ्यांनी एकामेकांक आधार घेवनूच आमी ह्यो सगळ्यो काही गोष्टी करपाची गरज आसा शेवटचं हांव इतलेंच सांगपाक सोदता की मेयराच्यो ज्यो ज्यो काही गोष्टी विशय तांणी आज मांडिल्ले आसात ते विशय आमी एड्रेस करपा खातीर आमचे डिपार्टमेंट काम करीत आसात आणि तांणी जर कितें मागिल्लें आसा तर एडिशनल जर तांकां डॉक्युमेंटेशन कितें फर्निश करपाक जर जाय जाल्यार ते दितले पूण एकूच लोकांच्या सांगण्या वयल्यान किंवा आपली म्युनिसिपालिटी सांबाळपाक जाय किंवा कोण तरी मेयर काउन्सिलर आमकां सांगतात ह्यो सगळ्यो काही गोष्टी आसात पळय न्ही विचार करून सांगपाची गरज आसा प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार शान पणजे आनी संजय नायक फोणे कामगारांक लागून खंयचीच डेरी बंद पडूंक शकना डेरी वा हेर सहकारी संस्था बंद पडपाक ते मिसमॅनेजमेंटाक लागून जे लोक घोटाळे करतात वा रॉ मटेरियलाचेर घोटाळे करतात ताका लागून कामगार घोटाळे करिनात अशें कामगार फुडारी पुती गांवकार हांणी सांगले सरकाराच्या आदेशा उपरांत अजूनय गोवा डेरीच्या कामगारांक 7व्या वेतन आयोगाचो लाभ मेळिल्लो नात
गोवा डेरी आपणा कडेन पयशे ना म्हूण सांगता त्या खातीर हाजे आदी आमचें आंदोलन आमी दोन वेळा फुडें धुकल्लां आनी आतांय फुडें धुकलता अशें ते मुखार उलयले. कामगारांचे पोटा आड येनाकात आनी चोरपाचे बंद करात अशें ते मुखार उलयले. गव्हर्मेंटान ऑर्डर काडली तो इम्प्लिमेंट करचो, ती ऑर्डर अजून गोवा डेरीन इम्प्लिमेंट करूंक आनी तेका लागून आमी जवळ जवळ 3 फावटी हो स्ट्रायक पोस्टपोन केलो ह्या मॅनेजमेंटाक सफिशियंट टायम दिवपाक, सरकाराक सफिशियंट टायम दिवपाक की इम्प्लिमेंटेशन तुमी करा. आमचो जो 7th डिमांड जो आसा तो जो पयलींचो एक चेअरमॅन आसा अनूप देसाय ताणें आज पेपराचेर स्टेटमेंट दिल्लो की 7th दिलो जाल्यार गोवा डेरी बंद पडटली. म्हाका इतलेंच ताका विचारपाचें आसा की जेन्ना तो चेअरमॅन जाल्लो आनी चेअरमॅन जावच्या पयलीं ह्या डेरीन 90 ते 95 हजार लिटर पर डे हें दूद जें आसा तें हांगा सप्लाय करताले. तेणी जेन्ना चार्ज घेतलो तो 65 हाडलो, 65-60 हाडलो त्या पिरियडान. आनी आज तो तसोच आसा स्टँड स्टील. ताका जर खरेंच दिसतालें की डेरी चलपाक जाय, प्रॉफिटेबल चलपाक जाय जाल्यार तेन्ना तेणी तो सेल डावन करून दवरलेलो, तो सेल तेणी अप करून दवरपाक जाय आशिल्लो. 95,000 आसा ते 1 लाख करपाक जाय आशिल्ले, खरेंच ताका इंट्रस्ट आसलो. दुसरें जो कितें रिक्रुटमेंट जो आसा, रिक्रुटमेंट कामगार करिना, रिक्रुटमेंट जे करतात ते हांगातले बोर्ड ऑफ डायरेक्टर्स करतात, मिनिस्टर्स करतात आनी गव्हर्मेंट अधिकारी जे आसात ते करतात, तेंचे लोक हांगा येतात. आमी हांगा रिक्रुटमेंट करिना, रिक्रुटमेंटाचेर युनियनाचो किंवा कामगाराचो खंयच कंट्रोल आसा. आतां सुद्दां तर गोंय अनूप जर म्हणटा की 267 कामगार आसात परतय घेतलेले आसात, गेले 5-6 महिन्यांत 7 जाण कामगार धाडलेले आसा, कोणी धाडलेले तुमी सोदात. आमी रिक्रुटमेंट करूंक येवना. आनी खरेंच जर डेरीचे इंट्रस्ट आसा आनी आज जो सांगता की जें दूद वाडयलां तें दूद वाडयलां तें केवळ आमकां 7th दिवपाक, आमचो 7th मॅक्झिमम 20 लाख रुपया येतात, 20-21 लाख रुपया येतात. दूद जें फार्मरांक वाडोवन दिलां जुलयच्यान सप्टेंबरांची ऑर्डर काडल्या ताका जवळ जवळ 63 लाख दिले आसा. जे वाडयले दर तो फार्मरा खातीर वाडयलो आसा, कामगारा खातीर वाडोवंक ना. आनी तेज्या उलट आमचो रेट जो आसा तो रेट आमचो जे वर्कर आसा ते वर्साच्या वर्सा 10-12-15 वर्कर रिटायर जायत आसतात. कॉस्टिंग जें आसा तें कामगारांक लागून खंयचीच डेरी बंद पडची ना. डेरी जर बंद पडटली जाल्यार हे मिसमॅनेजमेंट करतात, हे चोरतात दूद पळय चोरतात, हांगाचें करप्शन करतात, जे रॉ मटेरियल हाडटा तेजेर करप्शन करतात. ताका लागून डेरी आनी ह्यो सहकारी संस्था ज्यो आसा त्यो काबार जाल्यात, त्यो कामगारांक लागून काबार जावना, कामगार चोरी ना. तुमी काडात इन्फॉर्मेशन खंयचे हितून जाल्यार इन्क्वायरी बसयात कोणी चोरल्या तांकां, दूद कोण कमी हाडटा, दूद कोण कितें खाता, कोण आपलें दूद चड लायता, आमकां इन्फॉर्मेशन खबर ना अशें तुमचो नाका. हांगा डेरींतले जे डायरेक्टर्स आसात तेच इन्फो, तेच थोडे पयलीं दूद चड लायताले. हे डेरी कित्याक लागून गेल्या हे पयलीं स्टडी करा आनी मागीर कामगारांच्या पयलीं जें करा. अनुपाक जर अशेंच दिसाले तेणी येवन आमचे कडेन चर्चा करची, डिस्कशन करचें, आमी तयार आसात, कॉस्ट एन्ड फिगर दाखयता ताका. पूण कामगाराच्या पोटाचे आमी मागता कितें? आमी सरकारा पेक्षा चड पगार मागता? तो येवन आमचो बोनस बंद केलो ताणें. आमकां पयलीं बोनस 20% मेळटालो, तो येतकच बोनस बंद जालो, 0 बोनस. कामगारांच्या पोटार पांय दवरूं नाका, तुमचे चोरपाचे आतां बंद करा. सरकारांनी जो टोकन स्ट्रायक दवरिल्लो 6, 7 आनी 8 म्हणजे पोस्टपोन केल्लो तेंच्यो. ऑक्टोबराच्यान आमी दोनी युनियना कडेन उलयता हो इश्यू, 7th पिरियड्स आनी 7th रिकमेंडेशन तांकां दिवपाचें. तर त्या संदर्भात आमी एक प्रपोजल RCSR काडलें, दुसरो प्रॉपर्टी ऑफीस, आनी RCSR कडेन आमकां एक लॅटर आयलां, थोडीशीं क्लॅरिफिकेशन मागलां. ते रास्त आसात, थोडीं क्लॅरिफिकेशनय तेंचे बरोबर आसा, बजेटरी प्रोविजन केलां काय ना, फायनान्शियल इम्प्लिकेशन कितले पडटले. तर हे सगळे क्लॅरिफिकेशन जे आसा ते आमकां 31 डिसेंबराच्या लॅटराक तांकां आमकां परत लॅटर करपाचें आसा. तात्पुरतें आमी तांकां म्हणलां, रिक्वेस्ट केला की जो टोकन स्ट्रायक जो आसा तो तेणी फाटीं घेवचो. आनी तशें तेणी आमकां सांगलां की आमी हो फाटीं घेता आनी पोस्टपोन करता म्हण. आनी ह्या संदर्भांत क्लॅरिफिकेशन जें कितें RCSR मागलेलें आसा त्या संदर्भांत आमी रजिस्टर ऑफ कॉपरेटिव्ह सोसायटीचा बुधवारा 3:30 वरांचेर साधारणत सगळ्याचे कन्विनियन्सा प्रमाणे मेळपाचो अशें मान्य केलें. आनी तेणी जी स्ट्रायक जो कितें कॉल ऑफ
हें केलो स्टेज केलो टोकन स्टायल जो केलो तो कॉल ऑफ केलो पोस्टपोन्ड लोकांक लागून बुधाक कांयच प्रॉब्लम जावचे ना. साधारणतः सकाळी 10 वरांचे जो प्लांट सुरू जाता तो एक 11 पर्यंत आम्ही सुरू केला ऑलरेडी 11 सुरू झाला. एखाद्या वेळेस जर झालं एक 1/2 वराचं 1/2 वराचं डिले पण तो हे जावचे ना अशें आम्ही काळजी घेतल्यान त्या प्रमाणे दिवपाक बुधाचं काय प्रश्न आसचे. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक फोणे. आता घेऊया एक व्यावसायिक विसव. This is InfoMedia Prime Slot Network. Welcome to a very special episode of Guest Editor. इश्टानो परिचय ह्या कार्यवळीतल्यान आम्ही तुमका ओळख करून दिता गोंयच्या अशा काय बायलांची ज्या बायलांनी आपले वेगळेपण सिद्ध केला. गोंयान जो मनीस येता तो कलांगूट बीचार गेल्या शिवाय दॅट इज अ बीच तांकां खबर आसा मेन ते विजीट करतातूच. हे सगळें करताना फायनान्स हो मोठो भाग असता थंय गव्हर्मेंटाचो सपोर्ट जाय पडटा आनी हेज्या खातीर फंडींग हे इनफ जाता काय कित्याक हाव यू प्लॅन टू डू दीस एवरीथींग ग्रोथ सो फास्ट इट्स कंप्लिटली ऑन गव्हर्मेंट ऑर हाव यू गेट इट डन. आय हॅव पुट अक्रॉस माय व्ह्यूज एन्ड द पीपल्स व्ह्यूज टू द गव्हर्मेंट. प्राईम सहेली मेगा इव्हेंट प्राईम टीव्हीच्या आमचो दोतोर कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार. हॅलो अँड वेलकम वन्स अगेन टू डायट डायरीज, अ प्राईम कॅप्सूल डिझाईन टू गाईड यू टुवर्ड्स लीडिंग अ हेल्थियर मोर फुलफिलिंग लाईफ. तियात्रीस कार्यावळीन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी ती उरता. हॅलो फुडीज, स्वागत करता तुमच्या आयच्या आमच्या कार्यक्रमांत फूड फॉर मूड आनी हांव तुमचें होस्ट श्रेया. बसले पळोवन नजो तुमकां हसल्यार मनशाचे आयुष्य वाडटा दोतोर सांगता आमकां. कॉमेडीचो करून फार हसोवपाक तुमकां घेऊन आयल्या प्रायम आमचो कॉमेडी फटाका. कॉमेडी फटाका हो कॉमेडी फटाका कॉमेडी फटाका हो कॉमेडी फटाका. Your voice, your channel. विसवा उपरांत परतून एक फावट येवकार. आता पळोवया फुडले खबरो. 2020 पयलें विधानसभा अधिवेशन 7 तारखेर मंगळारा जातलें. लोकसभा आनी राज्यसभेत पास केल्ल्या ST SC आनी एंग्लो इंडियन रिझर्वेशन बिला संबंदान खासा विधानसभा अधिवेशन मंगळारा 7 जानेवारीक जातलें अशी माहिती विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकार हांणी दिली.
या अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणातल्यान जातले आणि सांजेच्या सत्रात हो बिल विधानसभेत पास करतले अशी माहिती सभापती पाटणेकर हांनी मुखार दिली. ह्या वर्षाचे पहिले सेशन फाल्यां 7 तारखेक घेवपाचे केला. ज्या सेशनाक नव्याचे पहिले सेशन असल्या कारणान स्टार्टींग जो बिजनेस आसा तो प्रमाणे गव्हर्नर एड्रेस हो पहिलो एजेंडा आसतलो, ज्या हितून गव्हर्मेंट ज्या हितून गव्हर्नर आपले हे सेशन आपल्या अभिभाषणान सुरू करतलो. आणि त्याच्या उपरांत दुसरो जो विषय असा तो म्हणजे रेटिफिकेशन ऑफ कॉन्स्टिट्युशन बील 2019 हे आमकां पास करूंक जाय. आणि हे 10 तारखे पहिली पास करूंक जाय असल्या कारणान आम्ही हे सेशन 7 तारखेक घेवपाचे केले आणि ते फाल्यां जातले. हे कॉन्स्टिट्युशन पास करपाक हो कायदो ऑलरेडी राज्यसभेनी पास झालो असा आणि त्याका काही राज्यांची मान्यता लागता आणि त्या खातीर राज्य सरकार स्टेट असेंब्लीक लेटर धाडटा की हो एमेंडमेंट त्या असेंब्लीन पास करून घेवचो म्हणून. तो एमेंडमेंट फाल्यां सेशन हो पास जातलो. हे सेशन परत कंटिन्यू जातले. फाल्यां जे हे एडजन जातले ते 3 तारखेक पर्यंत फेब्रुवारीच्या आणि कंटिन्यू सेशन परत 3 तारखेक सुरू जातले. जे सेशन 3 ते 7 फेब्रुवारी पर्यंत आसतले होच विषय असा. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार शान पणजी. फाटल्या 2.5 महिन्या सावन गोंयात जीवरक्षकांचो संप चालू असा. हे जीवरक्षक शांततायेन आपणाले धरणे आंदोलन करता. मात जेन्ना आंदोलन सोपोवन हे कामगार घरा वता तेन्ना दृष्टी कंपनीचे मॅनेजमेंटा कडल्यान ह्या कामगारांक धमकावपाचें काम करून तांचे कडल्यान चुकीचें पत्र सय करून घेता. ह्या अंडरटेकिंगांत आपणें बेकायदेशीरपणान आंदोलन केलां आनी जे लोक आतां मेरेन बुडून मेल्यात तांच्या मरणाक आमी कारणीभूत आसा. आतां ह्या कृत्याचो आपणाक पश्चाताप जाता आनी आपणाक आपली चूक कळ्या आनी ते खातीर आपूण नोकरेंत परत रुजू जाता अशें बरयलां. कामगार संघटनेन सगळ्यांची सविस्तर कागाळ पणजे पुलिशेंत दिल्या आनी ह्या सगळ्यांची चवकशी करून जे कोण दोशी आसा तांचेर कारवाय करची अशी मागणी केल्या अशी माहिती कामगार फुडारी अजित सिंह राणे हांणी दिल्या. आमचो स्ट्रायक जो आसा तो सदनशीन मार्गान सारको पीसफुली डेमोक्रेटी आनी लिगली चालू आसा. परंतु ड्युरींग द कोर्स ऑफ अ स्ट्रायक दृष्टी कंपनी जी आसा न्ही ह्या कामगारांक तांकां धमकी दितात, क्रिमिनल फोर्स यूज करतात, क्रिमिनल इंटिमिडेशन ते हेच करतात आणि त्यांच्या कडल्यान ह्या कामगारां कडल्यान ते जेन्ना स्ट्रायकातल्यान घराकडे वतात तेन्ना दृष्टीचे जे मॅनेजमेंटाची जी टीम आसा आणि त्यांना सांगतात की तुम्ही जे असा पळय तुमचे जॉब आम्ही दौरलेली असा आणि तुम्ही हे जॉब घ्या पण फक्त एकच कंडिशन असा की तुम्ही एक अंडरटेकिंग दिवचे पडतले. तर हे अंडरटेकिंग करून त्यांच्यानी काही जणांक वर्कर्सांक परत भीतर घेतलेले असा त्यांना म्हणजे खोटी प्रलोभनं बी दाखवून बी अशा पद्धतीचे. आता हे जे किती दृष्टी करतात दॅट इज अ यूज ऑफ अ क्रिमिनल फोर्स, इट इज अ क्रिमिनल इंटिमिडेशन अँड सेल्फ इन्क्रिमिनेशन. भितर त्यांच्यानी किती केले असा म्हणजे आपण गुन्हेगार असा, आपण गुन्हे केलेलो असा आणि तो गुन्हा आपण ॲडमिट करता आणि त्याबद्दल आपणांक पश्चाताप जाता आणि अशा पद्धतीचे आपण करचो ना त्या कंडिशनान दृष्टीन आपणांक सेवन घेवचे अशा पद्धतीचे सांगतात. त्याचबरोबर दृष्टी त्यांना सांगता किती करा तुम्ही, सरकार आमच्या सायडीन असा कळे आणि त्याका लागून तुमचे काम जावपाचे ना. तुम्ही आता तुमच्याकडे आम्ही बऱ्यापणान नोकरी दिता ती घ्या आणि जर तुम्ही नोकरी घेऊंक ना जाल्यार आम्ही तुमकां उगी रावचे ना, तुमच्या फॅमिलीक उगी रावचे ना. पण ह्या संदर्भातली ही जी असा पण कंप्लेन जी असा ती आज आम्ही वचून कळे सखाराम आमचं यशवंत धारगळकर असा जनरल सेक्रेटरी ह्या युनियनचं त्यांनी अलॉंग विथ द अदर वर्कमॅन जी असा ही डिटेल कंप्लेन जी असा पण ती फायल केलेली असा. तुमकां याद करून दी दिता ह्याच्याय पहिली डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस DGP आणि गोयचो इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस जे असा त्यांना आम्ही डिटेल कंप्लेन दिलेली असा. दीज कंप्लेन रिलेटिंग टू द हरेसमेंट टॉर्चर कळे आणि जे हे असा पळय आमचे ह्युमन राईट व्हायलेशन जाता पळय त्या संदर्भात सरकारान त्यांचेर दखल घेवचो म्हणून आम्ही एक कंप्लेन दिलेली असा. आणि ही कंप्लेन दिताना आम्ही सांगलेली असा दृष्टी आणि सरकार हे दोघे जण जे असा जे आमचे बीचाचेर जे लोक बुडून मरतात कळे त्यांच्या म्हणजे त्यांच्या मरणा फाटसून त्यांचो हात असा, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हात असा. त्याका लागून गोयचे जे असा पळय ही पीसफूल सिटी
हे पीसफूल जो आमचो आसा पळय राज्य आसा तेका ड्रावनिंग कॅपिटल अशा पद्धतीची बदनामी सगळे कडेन जायत आसा. ही बदनामी जर थांबूंक ना जाल्यार वेन द गव्हर्मेंट बाय इट्स इंडस्ट्रियल पॉलिसी लूक एट द टुरिजम एज अ बॅकबोन ऑफ अ गोवा आफ्टर द बॅन ऑफ अ मायनींग एन्ड द मायनींग वेन इट इज नॉट बीन रिज्यूम फॉर इयर्स तेका लागून कितें जातलें गोंयाक सरकाराक आनी लोकांक मोठ्या प्रमाणान लॉस जातले. हे लॉस केवळ हे वर्कर जे आमचे आसा दृश्टीचे तांकांच जावचे ना, फक्त हे लॉस आसा ते टुरिजम डिपार्टमेंटान आनी गोवा गोवर्मेंटाक जावचे ना. ज्या लोकांचो अलायड एक्टिविटीज आसा टुरिजम डिपार्टमेंटान मागीर ते रियल इस्टेट जावं मागीर ते हॉटेल जावं रूम बॉयज आसा हॉटेलाचे जे अलायड एक्टिविटीज जे आसा कार किंवा मोटरसायकल असो जो टुरिजमचेर जो जो धंदो आसा शॅक्स बी आसा पळय तेंच्या सगळ्यांचेर एक विपरीत वायट परिणाम असो जातलो. तुमकां सगळ्यांक खबर आसतलें ऑलरेडी 20% जे आसा 20% ट्युरिस्ट जे गोंयांत येताले पळय ते हांगासर बंद जाल्लेले आसा. ह्या पार्श्वभुमीचेर सरकारान आनी विशेष करून पोलीस डिपार्टमेंटान दृश्टी आनी तेचे जे मॅनेजमेंट आनी टीम ऑफ दीस दृश्टी कंपनीन जे आमचे ह्युमन रायट वायलेट करतात आमच्या भुरग्यांचेर जो फोर्स करतात धमकी दितात तेंकां इंटिमिडेशन करतात तेंच्या कडसून खोटे सेल्फ इन्क्रिमिनेशन आपूण गुन्हेगार अशा पद्दतीचे जे अंडरटेकिंग घेता पळय जेंची अंडरटेकिंग घेतल्या ती ताबडतोब अंडरटेकिंग तेंकां परत घेवपाक लावपाचे पोलीस डिपार्टमेंटान तेंकां अंडरटेकिंग दिवंक लावपाचें की अशा पद्दतीचे अनफेअर लेबर प्रॅक्टीसीस आसा पळय आनी इलिगल ऑफेन्स आसा ते करचे ना. अगेन्स्ट दीस बॅकग्राउंड एज अ होम मिनिस्टर एज वेल एज चीफ मिनिस्टर हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दीस नो वायलेशन ऑफ दीस नो ऑफेन्सीस अँड पीस आय एम डिमांडिंग दीस ऑनरेबल चीफ मिनिस्टर वी आर विथ द गव्हर्मेंट सो फार नॉट अ सिंगल दीस नो इन्सिडंट्स ऑर अ ऍक्ट ऑफ अ स्ट्रायक वीच वी हॅव डन वीच इज अगेन्स्ट द गव्हर्मेंट आनी तेका लागून आमी तेंकां मागता की हेचेर कसून चवकशी जावची आनी जे गुन्हेगार आसा कळ्ळें तेंचे जाता तितली कडक कारवाई करून तेंचेर FIR रजिस्टर करून इन्वेस्टिगेशन करून तेंचेर जे आसा पळय ते क्रिमिनल केसीस जे आसा त्यो फायल करचे. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार शान पणजी. आतां घेऊया एक व्यावसायिक विसव. This is Info Media Prime Slot Network. Welcome to a very special episode of Guest Editor. इश्टानो परिचय ह्या कार्यावळींतल्यान आमी तुमकां ओळख करून दिता गोंयच्या अशा कांय बायलांची ज्या बायलांनी आपलें वेगळेपण सिद्ध केला. गोंयांत जो मनीस येता तो कलांगूट बीचार गेल्या शिवाय दॅट इज अ बीच तांकां खबर आसा मेन ते विजीट करतातूच. हे सगळें करताना फायनान्स हो मोठो भाग आसता थंय गव्हर्मेंटाचो सपोर्ट जाय पडटा आनी हेज्या खातीर फंडींग हें इनफ जाता काय कित्याक काय हाव यू प्लॅन टू डू दीस एवरीथींग ग्रोथ सो फास्ट इट्स कंप्लिटली ऑन गव्हर्मेंट ऑर हाव यू गेट इट डन. आय हॅव पुट अक्रॉस माय व्ह्यूज एन्ड द पीपल्स व्ह्यूज टू द गव्हर्मेंट. प्राइम सहेली मेगा इव्हेंट. प्रायम टीव्हीच्या आमचो दोतोर कार्यावळींत तुमकां सगळ्यांक येवकार. हॅलो अँड वेलकम वन्स अगेन टू डायट डायरीज अ प्रायम कॅप्स्यूल डिझाईन टू गाईड यू टुवर्ड्स लीडिंग अ हेल्थियर मोर फुलफिलिंग लाईफ.
तियात्रीस कार्यावळेन तुमकां समस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी ती उरता. फुडीज, स्वागत करता तुमच्या आयच्या आमच्या कार्यक्रमांत फूड फॉर मूड आणि हांव तुमचे होस्ट श्रेया. घेऊन बसले पळो नजो तुमकां, हसल्यार मनशाचे आयुष वाडटा दोतोर सांगता आमकां. कॉमेडीचो करून फार हसोवपाक तुमकां घेऊन आयल्या प्रायम आमचो कॉमेडी फटाका. कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका, कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका. Your voice, your channel. सत्तरीतल्या गोळावली वाठारा सिद्धेश्वराचे पेड हे सुवातेर 4 ते 5 वर्सांच्या वाघाक दुबावीत रितीन मरण आयला. ही खबर म्हादय अभयारण्याचे अधिकारी आनी खात्याक दिले उपरांत सगळे अधिकारी त्या स्थळार पावले. हे विशींची म्हायती पर्यावरण मोगी राजेंद्र केरकार हांकां मेळटकच तांणी त्या वाठाराची तपासणी केली. रान खात्याच्या बेजबाबदाराक लागून हो परिणाम जाला असो आरोप तांणी मुखार केलो. हाका लागून सरकारान हे विशीं पुरायपणान उपाय येवजण आखपाची गरज आसा, नाजाल्यार फुडारांत वाघांचे अस्तित्व ना जावन वतले म्हूण पर्यावरण मोगी राजेंद्र केरकार उलयले. सद्याक वाघाची शिवचिकित्सा करून अहवाल न्यायविशयक प्रयोगशाळेंत धाडला. अहवाल आयले उपरांत मरण आयिल्ल्याचें कारण कळटलें, तो मेरेन खर चवकशी चालू आसतली अशी म्हायती रान खात्याचे अधिकारी संतोष कुमार हांणी दिली. वाघ असा हे ह्याच्या पहिली वन खात्याक कळले. सत्तरीतल्या म्हादय अभयारण्यान जवळजवळ 5 वाघांचे वास्तव्य असा ही गजाल जी असा ही 2 वर्सां पहिली स्पष्ट झाली असली, परंतु त्या खातीर वन खात्यान जे पथक नियुक्त करपाक जाय व्याघ्र संवर्धना खातीर ते केल्ले ना. आणि एकंदर सध्या जर पळयले तर साधन सामुग्री आणि मनुष्यबळ जे असा ते पुरे अपुरे असा ह्या सगळ्या क्षेत्रात. आणि गोळालीची ही वाघाची जी दुर्घटना असा ही एकंदर गोयच्या वन खात्याचा जो कारभार असा त्याचेर प्रकाश जोड टाकता. आणि एकंदर वाघ हो आमच्या जंगलाची शान असा. ह्याच्या पहिली किरी सत्तरी हंगासर वाघाची हत्या जी असा ती प्रकाशन येयली. त्याच्या उपरान वन खात्यान त्या संदर्भात अशो दुर्घटना जावंक जायना म्हणून जी काळजी घेऊक जाय ती घेतलेली ना. आणि एकंदर हो जो वाघ असा हो वाघ त्या परिसरात मेल्लो आता दिश्टी पडलेलो असा. आणि हांव आता त्या परिसराक जेव्हा भेट दिली त्यांना डेप्युटी कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट विकास देसाय, त्याचप्रमाणे असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट नंदकुमार परब आणि त्या परिसराचे जे रेंज फॉरेस्ट ऑफिसर असा विलास गांवस हे थंय त्या जाग्याचेर पावलाले. आणि ही जेव्हा घटना वन खात्याच्या कर्मचाऱ्यांक कळली त्यांना वन खात्याचे जे कर्मचारी असा थंय पावलेले असा. आणि शवविच्छेदन झाल्या उपरांत त्याचे निश्चित कारण जे असा हे मृत्यूचे कळटाले. ते लोक म्हणताले की कि थंय 2-3 10-15 दिसा पहिली एक गाय आणि एक म्हस्क मारली. सेंच्युरीच्या भायर 2 जनावरां या गेल्या 15 दिसांनी 10 दिसांनी मारलेली एक गायो बीर मारलेली आणि एक रेडो बीर मारलेलो मस मारलेली. आयज तेजी टेस्ट कितें जाल्या म्हणजे पोस्टमॉर्टम? ना ना अजून जावं ना. केन्ना जातले ते? फाल्यां कंटिन्यू जातले. आनीक तेंका मागीर ते टेस्टींग करपाक टायम लागता. मागीर कितें आसा विसरा रिपोर्ट बीन मेळपाक मात्सो टायम लागतलो. ये तो कल शाम को पता चला हम लोगों को और बहुत ही दुख का विषय है क्योंकि टाइगर एक बहुत इम्पोर्टेंट एनिमल है किसी भी फॉरेस्ट इकोसिस्टम का. और टाइगर का डेथ अगर हुआ है तो निश्चित रूप से बड़ी दुख की बात है हम लोगों के लिए और हमारे अभी जो हमारे स्टाफ हैं पोस्टमार्टम और दूसरी फॉर्मेलिटीज़ कर रहे हैं. बट अभी हम लोगों ने कई सारी टीमें बनाकर आपके सामने ही देखा होगा हमने अलग अलग एरिया को कॉम्बिंग करने के लिए भेजा है. आसपास के 1-2 किलोमीटर में और भी एविडेंस देखने की कोशिश करेंगे और रीज़न जानने की कोशिश करेंगे. और जब तक पोस्टमार्टम का रिपोर्ट जो फूड जो फॉरेंसिक लेबोरेटरी में भेजे जाएंगे पोस्टमार्टम के बाद और तभी पता चल पाएगा कि एग्जैक्ट रीज़न क्या है. उसके बिना बताना बड़ा मुश्किल है बिकॉज ये जो टाइगर की बॉडी हम लोग को मिली है ये 4-5 दिन ओल्ड लग रही है कम से कम. तो काफ़ी प्यूट्रीफाइड हो गई है और उसमें एविडेंसेस ज़्यादा देखने से नहीं पता चल रहा है.
सो अभी इन्वेस्टिगेशन आफ्टर पोस्टमार्टम यू विल टेक यस यस इन्वेस्टिगेशन इज ऑलरेडी ऑन. नंद कुमार परब जो हमारे असिस्टेंट कंजर्वेटर ऑफ फॉरेस्ट है उनको इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर बनाया गया है और वो इन्वेस्टिगेशन कल से ही शुरू हो गई है डिफरेंट इंटेलिजेंस सोर्सेज से इनडायरेक्ट और डायरेक्ट एविडेंसेस से. तो वो काम चल रहा है और अभी हम लोग ये पोस्टमार्टम और ये इसको दफनाने के बाद और भी जो प्रक्रिया और भी इंटेंसीफाई कर देंगे. फिर हम इंटरोगेट भी करेंगे आसपास के लोगों को कि क्या कारण हो सकता है, क्या एविडेंसेस हैं, क्योंकि अभी हमारे पास कुछ भी क्लू नहीं है इसका डेथ. अंजुना पेड़े हंगा जर्मन बेकरी कड़ी रहा शुभम गड़ेकर हम घर आयतार सांजे 5 वर उजो लगल. या अपघा 70,000 रोक वस्ती आणि घरातले सगळे सामान जळून गोबोर जाऊन सुमार 8,00,000 नुकसान झाल्याची माहिती घरमालकान दिली. फुडल्या आठवड्यात घराच्या दुरुस्तीचे काम करपाचे असले. दुरुस्ती कामाक लागपी हाडिल्ले सामानोय त्या उजान पेटले. उजो लागिल्लो तेन्ना सुदैवान त्या घरात कोणूच नाशिल्लो. तो उजो लागपाचे कारण अजून मेरेन स्पष्ट झाले नात. आम्ही काल अराउंड 3:30 सुमार आम्ही मम्मी चेकअप करपाक आम्ही तिका घेऊन गेल्ली. सो बाय अराउंड 4:15 म्हाका कॉल येयलो की घराक उजो पेटला म्हणून. बाय द टायम आमी हांगर पावता आमी खूब पयस आसली थंयसर. आमी हांगर आमच्या रिलेटिव्हांक फोन केली पळोवपाक की एग्जॅक्ट कितें जालां तें. ती हांगर येवन तेंच्यांनी पळयलें जाल्यार उजो खूब पेटलेलो हांगर. आनी इवन नेबर्सांनी इवन खूब हॅल्प केलें उदीक घालून उजो पालोवपाक. आनी त्या म्हणसर बाय द टायम आमी घरा पावता त्या म्हणसर फायर ब्रिगेड येयल्ली हांगर. सो तेंच्यांनी सगळें हें पालिलें हांगर आनी म्हणाले आमकां लिस्ट सबमीट कर म्हूण कितें कितें हेजी. सो आमकां अरावंड 8,00,000 लॉस जाला. तितून कॅश आसा, गोल्ड आसा आनी चडशे इलेक्ट्रॉनीक आयटम्स आनी सोफा सेट वगैरा वगैरे ते आसा. कितें उजो कसो लागलो, कितें उजो कसो लागलो तो कांयच खबर ना. बिकॉज इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट वाले येयले ते म्हणाले शॉर्ट सर्किटाक लागून येवंक ना. आनी इवन कांय थंयसर सिलिंडर एक्सप्लोजेशन बी कांय जावंक ना कारण सगळे रेग्युलेटर्स बी सगळे ऑफ आसले. सो एग्जॅक्ट कॉज कितें आसा तो कोणाकूच कांय खबर ना. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार प्रसाद पोळजे पेडणे. आता घेऊया एक व्यावसायिक विसव. दिस इज इन्फो मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क. Welcome to a very special episode of Guest Editor. इस्तानो परिचय ह्या कार्यवळीतल्यान आम्ही तुमकां ओळख करून दिता गोंयच्या अशा काय बायलांची ज्या बायलांनी आपले वेगळेपण सिद्ध केला. जो मनीस येता तो कलांगूट बीचार गेल्या शिवाय दॅट इज अ बीच तांकां खबर आसा मेन. ते विजीट करतातूच. हे सगळें करताना फायनान्स हो मोठो भाग असता. थंय गव्हर्मेंटाचो सपोर्ट जाय पडटा आनी हेज्या खातीर फंडींग हे इनफ जाता काय कित्याक काय. हाव यू प्लॅन टू डू दीस एवरीथींग ग्रोथ सो फास्ट. इट्स कंप्लिटली ऑन गव्हर्मेंट ऑर हाव यू गेट इट डन. आय हॅव पुट अक्रॉस माय व्ह्यूज अँड द पीपल्स व्ह्यूज टू द गव्हर्मेंट. प्राइम सहेली मेगा इव्हेंट. प्राइम टीव्हीच्या आमचो दोतोर कारवळीन तुमकां सगळ्यांक येवकार. हॅलो अँड वेलकम वन्स अगेन टू डायट डायरीज, अ प्राइम कॅप्स्यूल डिझाईन टू गाईड यू टुवर्ड्स लीडिंग अ हेल्थियर मोर फुलफिलिंग लाईफ.
तियात्रीस कार्यावळेन तुमका समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी दिवता. फुडीज, स्वागत करता तुमच्या आयच्या आमच्या कार्यक्रमात फूड फॉर मोर आणि हांव तुमचे होस्ट श्रेया. घेऊन बसले पळून नजो तुमका, हसल्यार मनशाचे आयुष वाढता, दोतोर सांगता आमका कॉमेडीचो करून फार हसोपाक तुमका. घेऊन आयल्या प्राईम आमचो कॉमेडी फटाका. कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका, कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका. Your voice, your channel. विसवा उपरांत परतून एक फावट येवकार. आतां पळोवया फुडल्यो खबरो. पेडण्या हांगा शारांत मदीं माशेलकार गार्डन आसा. देड वर्सां आदीं ह्या गार्डनाचें रिनोवेशन केल्लें, मात ह्या गार्डनाच्या दुरुस्ती खातीर कोणेंच लक्ष घातिल्लें नाशिल्ल्यान ह्या गार्डनाची स्थिती सामकी बिकट आसा. गार्डनांतले सगळे झोपाळे घसरगुंड्यो सामक्यो मोडकळीक पावल्या. ह्या गार्डनांत एक फावंटन आसा, पूण त्या फावंटनांतलें उदक कुसून तातूंत व्हडले बेबे जाल्या. आनी ह्या कुशिल्ल्या उदकाक लागून हांगा येवपी भुरग्यांक कसलें दुयेंस म्हूण भिरांत पातळ्ळा. सरकारान ह्या गार्डना कडेन लक्ष घालचें अशी मागणी गोंयचो आवाज संघटनेचे सुर्यकांत चोडणकार हांणी केल्या. म्हाजो विशय आसा गार्डन. जें गार्डन आहा माशेलकर गार्डन, जें 2 वर्सां जावंक ना, 2 वर्सां जायत येयलीं त्या गार्डनाक, आनी तेची परिस्थिती कितें आहा ती तुमच्या समोर हाडटा. जें गार्डन आहा आतां पावस गेल्या पासून हांगासर उदक ना गार्डनाक, आनी मुन्सिपाल्टी घेता हें गार्डन. तें बाबू आजगांवकारान बांदलेलें, तेचें इनॉग्रेशन म्हाका दिसता आर्लेकाराय थ्रू जालें आनी बाबू आजगांवकाराय थ्रू जालें. आनी 1,70,00,000 गार्डन बांदलेलें आहा. आनी हें उदक जें जाय तें उदक हांगा गार्डनाक ना, आनी कोण पळयना हांगासर. आनी तेच्या उपरांत फावंटन जें रातचें चालू करता लायटी वगैरे बऱ्या पैकी दिसतालें, तें चालू केल्या उपरांत म्हाका दिसता 6-7 महिने जाले आसतले तेंच्यांनी चालू केल्ले आनी दाखोवंक लोकांक वेवस्थीत, आनी बरें दिसतालें तें. आनी भुरगे हांगासर खेळूंक येताले, येतात थोडेशे येतात. आतां भंय दिसता भुरग्यांक की हांगासर कितें झोपाळे तुटलेले आहात न्ही, ताका लागून भंय दिसता कितें लागत वगैरे. आं, फावंटनाचें हांव सांगूंक सोदतां, फावंटन जें आहा तेतूंत किडे पडलेले आहात आनी उदक आसा सगळें पिड्ड्यार जाल्लें आहा. आनी तेतूंत माणके जे आहात बेडूक, ते बेडूक बऱ्या पैकी व्हडले व्हडले आहात बेडूक, तेची किंमत आहा 1,70,00,000. ते बाबू आजगांवकाराक कॉन्टॅक्ट करपाचे, कोणी ते कोणाक जाय जाल्यार बाबू आजगांवकाराक कॉन्टॅक्ट करपाचे की हांगासर बेडूक आहात, ते 1,70,00,000 बेडूक आहात, ते कोणाक कोणी जाय ते व्हरपाचे. आनी दुसरें म्हणजे हांगासर जे कामगार आहात, ते कामगार हांगासर मेंटेनन्स कांयच ना हांगासर गार्डनाक, हांगासर उदक ना गार्डनाक, आनी झोपाळे जे आसात झोपाळे कंप्लिटली तुटलेले आहात. ताका लागून न्ही भुरगे आवय बापूय जे आहात ते भियेतात की हांगासर कितें लागत म्हणून. झोपाळे तुमकां दाखयता कशें कितें तें. आनी हांवें सांगलेलें बाबू आजगांवकाराक की हांगासर जी टॉयलेट जाय, जी हांगासर गार्डनाक जाय, ल्हान भुरगे जे येतात तांकां खेळटा खेळटा समज टॉयलेट जाली जाल्यार तांकां ती आवय बापूय कोनशाक खंय तरी घेवन वयता झाडाच्या आडुसाक. ती टॉयलेट जाय आसली, तो कोनसो एक दाखयल्लो हांवें, तो भाजीवालो आहा तेच्या फाटल्यान एक टॉयलेट जाय म्हणून सांगलेलें. आनी कोनसो वेवस्थीत आहा टॉयलेटी खाटी, थंय ल्हान भुरग्यांक थंय टॉयलेट करून दिवंक जाय आसली, ती दिवंक ना. आनी इतकी म्हाका दिसता न्ही इतकी 1,70,00,000 गार्डन आसा अशें, तें आतां कोणाक खबर. आतां जी आरटीआय वगैरे मागयतले तेच्या उपरांत जे कळटले ते सत्य समोर भायर येतले. आनी करोडांनी करोडांनी हे आसात बरेचशे. दुसरें म्हणजे कितें, ही मसुंडी आनी हांव सांगूंक सोदतां हे सरकाराक, मुख्यमंत्री आमचो सावंत तांकां, की हांगासर जे गार्डनान जी सोय जाय तशी सोय करून दिवची. ह्या भुरग्यां जी खेळटात ल्हान ल्हान भुरगीं आहात, आनी हांगासर किडे पडले फावंटणां, बरेचशी रोगराई जावंक शकता ल्हान भुरग्यांक, ताका लागून बरेचशे आतां आवय बापूय घेवन येयनात ते कारण आहा. आनी हांगासर तशें जावंक ना, ताका लागून हांव रिक्वेस्ट करतां परत सरकाराक की हांगासर वेवस्थीत तेची निगा राखपाची, आनी जी हांगासर मुन्सिपाल्टी आहा तेच्या थ्रू सगळें कामकाज जावचें. आनी दुसरो विशय म्हणजे हांगासर पाळणी झोपाळे तुटले ते सारके जावचे. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार प्रसाद पळजे, पेडणे.
सद्याक दारादारांनी वचून नुस्तें विकपाची चाल वाडपाक लागल्या. पापलेट विस्वण सारकिल्ल्या व्हडल्या नुस्त्याचो पुरवठो बाजारांत उण्या प्रमाणांत येता. ताका लागून बाजारांत विकपी नुस्तेकारांक दिसान दीस गिरायकां उणी जायत वतात. तांचो नुस्तें विकपाचो पारंपारीक वेवसाय रस्त्यार देगेर बसपी तशेंच गाड्यांनी विकपाक लागून धंदेकारांचेर वरच मार बसला. नुस्त्याची दर वाडिल्ल्यान गिरायकांक नुस्तें विकत घेवपाक पासून कुस्तार जाता. ह्या नुस्त्याची दर कमी करपाचेर सरकारान लक्ष घालचे अशी मागणी शैला नायक ह्या नुस्तेकांनीन केल्या. गांवांनी वचून नुस्तें विकप्यांचेर म्हापशा नगरपालिकेन आनी सरकारान कारवाय करची अशी मागणी आदले नगरसेवक दिपक माधेश्री हांणी केल्या. मार्केटांत पळोवंक गेल्यार ह्यो आमची जाणटी बिणटी बायलां बसल्या, तिका गिरायक नासता. एक जालें नुस्तें व्हडलें पॉपलेट इसवण हो मार्केटांत येयना, कारण हायवे कोण बसता, घरा घरांनी सायकलींनी व्हरान दिता, स्कुटरींनी व्हरान दिता, त्या कारणान नुस्तें मार्केटांत येयना. आनी आदल्यो जाणटी बायलां बसलेल्या हांगासर तेंचे कोण जावय बसना, सुरो बसना, पूण ते बाबडे आजून बरासर बसता, पूण तेंकां बुडी जायना. ह्या कारणान नुस्त्याक मार्केटारूय कोण येयना लोक, आनी घरांतले भायर सरना, घरा घरांत नुस्तें पावता. आनी त्या कारणान हे बाबडे विकपी आहा पळय तेंकां गिरायक जायना. हेतून म्हापसा मुन्सिपाल्टीन तशेंच गोवोरमेंटान कितें तरी एक्शन घेवपाक जाय, कारण सायकलीन भोंवता ते लोक खूब जाल्ले आसा. कारण हे जाणटे लोक आसा, तेंकां बुडी जायना आनी तेंचेर अन्याय जाता. हे गोवोरमेंटारूय कितें तरी लक्ष घालचें ना मुन्सिपाल्टीन आनी पळोवचें. आतां नुस्त्याची रेट अशी वाडलेली आसा की आमकां विकपाक पसून गिरायकाक सांगपाक पसून भंय दिसता. पयलीं नुस्तें आमी इसवण विकताली 400 रुपयान, 300 रुपयान किलो. आतां इसवणाची रेट अशी जाग्यारूच जाल्ली आसा 600 रुपया, पूण आमकां गिरायकाक दिताना सुद्दां मनांक अशें दिसता कितें विकतलें आनी गिरायक कितें व्हरतलें काय म्हणून. बाबड्याचो म्हयन्याचो पगार आसा तो आमकां नुस्त्याकूच घालतले ते. पूण तेन्ना मातशें नुस्त्याची रेट कमी केल्यार गोवोरमेंट आमकां खूब बरें जातलें, आमकां विकपाक पसून खूब बरें दिसतलें. तशेंच आतां रस्त्या रस्त्यांनी लोक नुस्तें विकता, एका एका जाग्याचेर म्हाका दिसता एक एक मिटरा मिटराचेर लोक नुस्तें विकूंक बसता. तेय बी सगळे गोंयकार कोण ना, सगळे भायलो लोक विकता. आमी जर गोंयकार विकूंक बसले जाल्यार म्हणटात गोंयकारांक रायट ना हे बाजार रस्त्यार विकपाचो, तुमी बाजारांत चला. पूण म्हाका सांग, भायल्या लोकांक कोणी रायट दिला हो तुमी रस्त्यांनी पसून नुस्तें विका म्हणून. हांव म्हापशेकारी, हांव खूब हे मुन्सिपाल्टी वोटींग करता, कितलीं वर्सां जालीं. हांव जेन्ना नुस्तें विकलें म्हजें चेडूं बेकार आसा म्हणजे हांवें ताका थोडें नुस्तें व्हरून बसपाक दिलें. ते बी म्हाजे एरियेंत भायर गांवाच्या लोकांच्या भायर घालूंक ना, म्हाज्या गांवांत ते हांव बस सांगले. मुन्सिपाल्टीन म्हाका सांगलें तुका रायट ना हांगा बसपाक, तुमी कितेंय बी कर, व्हडल्याचें व्हडलें कर, तुका आपूण गांवसड्या नुस्तें विकूंक दिवचो ना. म्हाका एक सांग, तो पेड्यान हायवेचेर नुस्तें विकता ताका मुन्सिपाल्टी लागना, तो थियेचो मनीस, ताका कोणी रायट दिलो मुन्सिपाल्टी थंय रस्त्यार नुस्तें वीक म्हणून. ताका रायट आसा, भायल्या लोकांक रायट तुमी गोंयकारांक दिनात आनी घाटयांक रायट दितात, हें बरें न्हू. गोंयकार तुमकां वोटींग गोंयकारांक. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार रेणुका ताळगांवकार, म्हापशें. आयच्यो खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट नदर मारुया आयच्या मुखेल खबरांचेर. लोकोत्सव हो जातलोच ते खातीर कोणी भिवपाची गरज ना, मंत्री गोविंद गावडे हांचे म्हणणे. सातव्या वेतन आयोगा खातीर गोवा डेरीच्या कामगारांचे आंदोलन फुडें धुकल्ले. सात जानेवारीक मंगळाराक 2020 वर्सातले पयले विधानसभा अधिवेशन, सभापती राजेश पाटणेकार हांची माहिती. इतल्यान आयच्यो खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो आमकां ईमेल करात newsprimegova@gmail.com वा वॉट्सएप करात 9637929244 ह्या क्रमांकाचेर. पळयत रावात प्रायम.